कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. येते येते, तू सगळी तयारी नीट कर बर का. आत्या तुझा नांग करतानाचा व्हिडिओ काढलाय माझा, तिला सांग डिलीट करायला. ए चल चल, मी डिलीट करणार नाहीये. अग आत्या सांग ना. ती नाही दाखवणार कुणाला व्हिडिओ, तो कुणाला दाखवू नको. हा सांगितलं बघ. अग डिलीटच करायला सांग ना. ते तुमचं तुम्ही दोघं बघून घ्या बघ, मला नका ओढू त्याच्यामध्ये. बर थांब, तेजू आत्या हे कशासाठी. नको. मी आत्या आहे तिची, तिच्यासाठी काय तर करू दे की मला. आता लगीन ठरतय तिच. तेजू ह्या पैशात का नाही, तुला पाहिजे तशी साडी घे. आणि ते पोरी काय करतात की लग्न आधी ते पार्लर बिर्लर काय असतंय ना बघा, ते बी जाऊन ये. तुला पाहिजे तसं सगळं कर, कसे सुंदर दिसायला पाहिजे माझे तेजू. बघितल्या बघितल्या पोराकडच्यानी अशी सुपारीच फोडली पाहिजे बघ. आत्या अगं नको, याची काहीच गरज नाही. माझं मन मोडू नकोस. सूर्या, लग्नाच्या खर्चाची अजिबात काळजी करायची नाही. जे काय लागल ते मला हक्कानं सांगायचं. बरं चला येऊ मी आता. आत्या पुढं बोलायचं होत. तुम्ही वा पुढं, मी आलेच. चल. आत्या माझ्यावर चार चार बहिणींच्या लग्नाची जबाबदारी, तुला खरंच माझी मदत करायची असेल ना तर माझ्या बहिणीला तुझ्या घरची सून करून घेशील का. दुश्मनाच्या मुलीचं पण माझ्या मुलाशी लग्न लावून देणार नाही मी, मग माझ्या भाचीचं कसं देईन. राक्षस आहे माझा मुलगा, तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं मला. आत्या कुठं हरवलीस. नाही रे काय नाही, मी बघते काय करता येते ते. आत्या नक्की विचार कर, लई उपकार होतील तुझे. अरे हो, तेजूला पोरगा बघायला येणार ना, ते डॅडींना सांगू नको, मीच येईन सांगायला. पुढ्या मीत बांध, पुढ्या तुझ्या पुढ्या बांधीन. ताब्या नेट मला लग रे. अच्छी उधारी आली का, काजू खाल्लं का परत. इकडे बघ काजू खाल्लं नाही काजू. खोटं बोलते वे. अरे तुला किती वेळा सांगितलं ते दुकानातलं काजू खात जाऊ नको म्हणून. अरे बाबा लई महाग असतात ते. तू 250 ग्राम काजू खाल्लं ना, आठवड्याचे किती होत्यात, महिन्याचे किती होत्यात, वर्षाचे किती होत्यात, आहे का हिशोब. तर किती नुकसान होतंय माझं माहितीये का तुला. असं मी बहिणीच्या लग्नासाठी पैसे कसे साठवणार, त्यांची लग्न कशी करणार. दादा त्याचं काय शे माहितीये का, कोणतरी सांगितलंय काजू खाल्लं ना की उंची वाटते म्हणून खाते मी. मग आतापर्यंत तू जेवढे काजू खाल्लेत ना तेवढं तू बच्चन एवढा व्हायला पाहिजे होतास की रे. तिथे पैसे खात्यात मांडून ठेवर का. लगेच मांडतो दादा, तिथं मी एक एक पैसा साठवतोय, मी सगळं काजू खाऊन घालवतोय. अरे बहिणीचं लग्न म्हणजे किती मोठी जबाबदारी असते माहिती का तुला. एका भावाजवळ चार चार बहिणी असतात ना, तेवढा रात्रंतर झोप लागत नाही. बहिणींच्या काळजीने एक दिवस मी शांत झोपलेलो नाही. शनी नेहमीच भाषेत द्यायला सुरुवात केली तेव्हा आता माझं काही खरं नाही, कानातन रगतच काढतो. यो बहीण भावाचं नातं म्हणजे जगातलं सगळ्यात जबाबदारीचं नातं असतं. दादा एक काम कर ना, माझ्या पगारातनं निम्म पैसे काढून घे, कित्यापैकी काम कर, मला पगारच देऊ नको. पण भाषण बंद करला का प्लीज. तर भाषण नको. नाही 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 नाही, तुला कळलं पाहिजे एका भावावर बहिणीची किती जबाबदारी असते ती. बरोबर आहे दादा, सांगायला सांग, कळलं पाहिजे सांग अजून.
देवा काहीतरी कर आणि मला वाचवायच्या तावडीतून. तुला आता कोण नाही वाचवायला येणार काय? तुझे पैसे कट करायचे. वहिनी. काय वहिनी? तुझा वहिनी. तर तुझा वहिनी. तुला काय वाटलं तिचं नाव घेतल्यावर तू वाचशील वय? गणवू नको मला. अरे गणवत नाही. ते बघ. काय बघ? तिकडे. काय तिकडे बघ? वाचलो. तुळजा काय झालं? सूर्या, अरे बघ ना, गाडीचा टायर पंक्चर झाला. सर बाजूला. सर 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 दू चल दुकानात बस. गाडीचं नको टेन्शन घेऊ. हा आहे मी. चल. ये ना तू. बस. जावा किल्ला काय? हा ए जागी थंड घेत जा प्यायला. थँक्यू दादा. हे कोणाच्या खात्यावर टाकायचं? कंपनीची पॉलिसी आहे ना. खूप ऐकलं होतं मी तुझ्या दुकानाबद्दल. चांगलं ऐकलंय का वाईट ऐकलंय? चांगलंच ऐकलं असणार. अख्ख्या गावात वर्ल्ड फेमस दुकान आहे. तुला सांगतो, लांब लांब गावात ना लोक इथे येतात माल घ्यायला. का? कारण बाकीचे लोक मापात पाप करतात. पण सूर्या दादा, तो मापातच नाही खऱ्या आयुष्यात पण कधी पाप करत नाही. वा वा वा, छान मस्त आहे तस एक लहानच दुकान. तस लहान आहे पण इन्कम इन्कम महान आहे. महिन्याला लाखभर कुठेच गेले नाहीत. तिने विचारलं का तुम्हाला? नाही, पण उद्या सगळं तिलाच बघायचंय ना. उद्या दुकानाचा मॉल झालेला बघायचंय ना तुला. दादा करणार आहे मॉल. तुम्ही ते स्कूटी पंक्चर झाली ना, ते जाऊ पंक्चर काढा जाऊ. हा झालं. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.